दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले त्यांच्याकडून पाच बुलेटसह एकूण तेरा लाख सत्तर हजारांच्या दहा दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या अनिल मोतीराम आल्हाट वय तेवीस हर्षद किरण ताहाणे वय अठरा निखिल उद्धव घोडके वय अठरा सर्व राणा श्रीगोंदा अशी त्यांची नावे आहेत नगर शहरासह जिल्ह्यातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाणे रवींद्र कर्डिले फुरकान शेख रोहित मिसाळ भाऊसाहेब काळे आकाश काळे विशाल तनपुरे अमोल कोतकर संतोष खैरे उमाकांत गावडे संभाजी कोतकर यांच्या पथकाने सदर कारवाई केली आरोपींनी नगर पुणे जिल्ह्यातून दहा दुचाकी चोरी केल्याचे सांगितले या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या यामध्ये रॉयल एनफील्ड कंपनीच्या पाच बुलेट हिरो कंपनीची एच एफ डिलक्स सुझुकी एक्सेस यामा कंपनीची सॅल्युटो हिरो कंपनीची स्प्लेंडर होंडा कंपनीची युनिकॉर्न या दुचाकींचा समावेश आहे या टोळीकडून तोफखाना एक नगर तालुका दोन कर्जत दोन लोणीकंद पुणे एक विश्रांतवाडी पुणे एक असे नगर आणि पुणे जिल्ह्यातील सात आरोपींकडून आणखी मोटरसायकल चोरीचे गुन्हे शक्यता आहे तिघांना पुढील तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अहमदनगर जिल्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेणे कामी पोलिस अधीक्षक श्री सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केलेले होते त्याप्रमाणे हेडकॉन्स्टेबल फोलाने अमोल कोतकर भाऊसाहेब काळे यांच्या नेतृत्वामध्ये एक पथक तयार करण्यात आलेलं होतं आज रोजी शिगोंदा येथे एकावरील गुन्हेगार अनिल अल्लाट हा मोटरसायकल विक्रीकरता येणार असल्याची माहिती मिळालेली होती त्याप्रमाणे पथकाने जाऊन त्याला शिगोंदा येथून ताब्यात घेतलेला आहे त्याने त्याला अधिक विचारपूस करता त्याने आपले दोन साथीदार हर्षद तामाने व निखिल घोडके यांच्या मदतीने विविध ठिकाणून मोटरसायकल केल्या चोरी केल्याची कबुली दिलेली होती त्याप्रमाणे ते त्यांच्याकडनं एकूण दहा मोटरसायकल या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये पाच बुलेटचा समावेश आहे बुलेट बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा